पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप बिश्नोई यांनी आयुक्तालय हद्दीतील सर्व पोलीस ठाण्यांना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत दोन वाहन चोर आरोपींना गजाड केलंय. मौज मजेसाठी दुचाकी वाहनांची चोरी करणाऱ्या 23 वर्षे तरुणाकडून तसेच त्याच्या एका अल्पवयीन साथीदाराकडून एकूण 10 दुचाकी वाहने देहू रोड पोलिसांनी हस्तगत केली आहे. गुप्त बातमीदार मार्फत पोलीस नाईक प्रशांत पवार व किशोर परदेशी यांना मौज मजेसाठी वाहनांची चोरी करणाऱ्या सनी पई या वाहन चोराबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेत त्यांच्याकडून 1,10,000 रुपये किमतीच्या 10 मोटारसायकली हस्तगत केल्या. पिंपरी चिंचवड तसेच मावळ भागातून चोरीला गेलेले वाहन मालकांनी खात्री करून वाहन कायदेशीररित्या ताब्यात घेण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले. देवरोड पोलिसांच्या हद्दीतून वाहन चोरीचं प्रमाण वाढल्यामुळे आम्ही एक पथक निर्माण केलं होतं. त्या पथकाने एक आरोपी नामे सनी उमेश पै वय 22 वर्ष राहणार सांगवडे मावळ याला अटक केली संशयावरून आणि त्यानंतर त्याच्याकडच्या तपासात त्यांनी 6 गाड्या आम्हाला 6 मोटरसायकल स्कूटी आहेत CBZ आहे ॲव्हेंजर आहे या 6 गाड्या दिल्या. नंतर त्याच्या तपासात आणखीन त्याचे साथीदार विनोद गायकवाड आणि कांगडा हे मिळून आले. त्यांच्याकडून आणखीन 4 गाड्या आम्ही अशा एकूण 10 गाड्या 10 मोटरसायकल सदर तपासादरम्यान जप्त केलेल्या आहे. हे मुलं मोजमोजे करता पैसे खर्चायला लागतात त्या दारू प्यायला लागतात याकरता पार्किंग केलेल्या मोठ्या मॉलसमोरच्या पार्किंग केलेल्या वाहनं गाड्या चोरून विकत आहेत. या तपासात आम्ही देहूरोडचे 2 गुन्हे निगडीचा 1 गुन्हा हिंजवडीचा 1 गुन्हा राजगडचा 1 गुन्हा असे आम्ही वारजे माळवाडीचा 1 गुन्हा असे गुन्हे आम्ही ओपन केलेले आहेत. उर्वरित गाड्याबाबत त्यांच्या मालकाशी संपर्क करणं चालू आहे.